Satsangatve Nisangatvam. Nisangatve nirmohatvam. Nirmohatve nischalatvam. Nirmohatve nischalatvam. Nischalatatve jivan mukti. Nischalatatve jivan mukti. Unintended. A flower blossoms with no intent. All who have a nose for fragrance shall enjoy this unintended permeation of pleasure. A fruit ripens not to give us sweetness, but just a sweet packaging of its seed. The seed that has the potential to make the whole earth green. May you blossom to your fullest, not to serve or sacrifice, but fulfilling life's longing for itself. A blossoming of your being shall bring unintended blessedness to all. Netflix serial badal pude boltana. Kantala ha nakkich astitvacha staravar khara nahiye. कंटाळा ही एक मानसिक गोष्ट आहे. तुम्ही याच्या आत काय करत आहात त्यावर अवलंबून आहे. जर पाचकळ गोष्टी तुमच्या डोक्यात घडत असतील तर तुम्हाला कंटाळा येईल. जर तुम्ही इथं बसून सुंदर गोष्टींचा विचार केला तर तुम्हाला ताजतवानं वाटू लागेल. तर कंटाळा ही एक मानसिक प्रक्रिया आहे. अनेकानेक प्रकारे मी हे बोललोय हे तुमचं नाटक आहे. जर तुम्हालाच तुमच्या नाटकाचा कंटाळा आला असेल तर इतरांचं काय होत असेल ज्यांना तुमच्याबरोबर राहावं लागतंय या 3 आठवड्यांसाठी. पूर्वी लक्ष विचलित करण्याचे अनेक मार्ग होते. या लक्ष विचलित करण्याच्या मार्गांना आपण कामकाज, करिअर म्हणालो, शॉपिंग म्हणालो,
आपण त्याला इतर सामाजिक जबाबदाऱ्या असं नाव दिलं. आता लोक तुमच्या नाटकासोबत अडकली आहेत. तुम्हाला तुमचं नाटक बंद करता येत नाही, मला ते माहिती आहे, पण किमान टी व्ही चॅनल्सप्रमाणे त्यात मध्ये मध्ये अनेक ब्रेक असतात. तो काही बाथरूम ब्रेक नसतो, कमर्शियल ब्रेक असतो. दर काही मिनिटांनी तेवढं तुमच्या नाटकासोबत करा. दर थोड्या मिनिटांना त्याला जरा बंद करा. दर 10 मिनिटांनी 2 मिनिटांचा ब्रेक घ्या तुमच्या नाटकापासून. तुम्ही काहीतरी अद्भुत कराल स्वतःबरोबर. पण कसं नुसतं नाटक करणं बंद करा. जर मी तुम्हाला कशाचं तरी नाटक करायला सांगितलं तर तुम्ही विचारू शकता कसं. जर मी म्हणालो काही करू नका आणि तुम्ही विचारता की कसं, तर आता काय करायचं. पण काहीच करू नका ते कसं करायचं. काहीच नाही म्हणजे ती काही एखादी गोष्ट नाही आहे म्हणून ती अशी शिकवता येत नाही. ओ सद्गुरू, तुम्ही शब्दांबरोबर खेळून आमची चेष्टा करताय. काहीच नाही म्हणजे नुसतं काहीच नाही ते कसं शिकवायचं. तुमचे हात बांधून बसा, ते तसं काम करणार नाही आहे. तर काहीच न करणं म्हणजे एवढंच, तुम्ही गुंतलेले नाही आहात तुमच्या आजूबाजूला जे घडतंय त्याबरोबर. तुम्ही तुमचा सहभाग काढून घेताय तुमच्या आजूबाजूला जे घडतंय त्यापासून. आजूबाजूला म्हणजे त्यात तुमच्या शारीरिक आणि मानसिक हालचालीसुद्धा आल्या. हो, शारीरिक नाटक आणि मानसिक नाटक हे दोन्हीही या बाहेरून गोळा केलेल्या गोष्टी आहेत. तर ते सुद्धा तुमच्या आजूबाजूचंच आहे, फक्त त्यात सहभागी होऊ नका. तुमचं शरीर जे म्हणायचं आहे ते म्हणतंय, तुम्ही नुसते बसून राहा. तुमचं मन जे म्हणायचं आहे ते म्हणतंय, तुम्ही नुसते बसून राहा. त्यात गुंतून पडू नका. एखादा कुठला विचार जो तुम्हाला चांगला वाटतो त्यामागे न धावणं, आणि तुम्हाला जे वाईट आहे असं वाटतं ते टाळायचा प्रयत्न न करणं, किंवा असाही हेतू न ठेवणं की तुम्ही हा वेळ सत्कर्णी लावणार आहात आणि त्यामुळे जास्त डोकं चालू देणं, नाही. कुठल्या तरी नव्या शक्यतेचा तुम्ही विचार करू शकत नाही. एवढं जरा लक्षात घ्या, तुम्ही आत्ता जे आहे त्याबद्दलच्या एखाद्या सुधारणेचा विचार करू शकता. तुम्ही पूर्णपणे नव्या शक्यतेचा विचार करू शकत नाही. एवढंच आहे की जर तुम्ही तुमच्या सध्याच्या परिस्थितीत अडकून पडला नसाल तर नव्या शक्यता तुमच्या दृष्टीस पडू लागतात. नवे आयाम जीवनाचे तुम्हाला दिसू लागतात. तुम्ही ते शोधताय म्हणून नाही, जे तुम्हाला माहीत नाही ते तुम्ही कसं शोधणार. जर तुम्ही गुंतून पडला नसाल तुमच्या सध्याच्या परिस्थितींमध्ये, नव्या शक्यता दिसू लागतात. त्या कायमच हजर असतात. त्या आत्ता दिसत नाही आहेत कारण तुम्ही पूर्णपणे बुडालेले आहात तुमच्या सध्याच्या परिस्थितींमध्ये. सध्याची पण नाही, भूतकाळातल्या परिस्थितींमध्ये. बऱ्याच लोकांसाठी 10 वर्षांपूर्वी घडलेल्या गोष्टी अजूनही ते तुमच्या डोक्यात घुमतंय. तुम्ही या सगळ्या करामती तुमच्याकडे जर 1 लाख वर्षांचा जीवनकाळ असता तर करू शकला असता. पण जरी तुम्ही संपूर्ण जीवन जगला तरी हा काळ अगदी थोडा आहे. आणि आता हा व्हायरस असं म्हणतोय की तुम्हाला 14 दिवसात संपवणार आहे. जर तुम्ही काळजी घेतली नाही तर हा व्हायरस तुम्हाला फक्त 14 दिवसात संपवण्याची धमकी देतोय. तर हे अगदी थोडं आयुष्य आहे. आणि तुमच्या आजूबाजूला जी सृष्टी आहे ती अगदी अतिप्रगत आणि प्रचंड जटिलतेने भरलेली आहे.
या सगळ्यामध्ये तुम्हाला कंटाळा येतोय हे अगदी अविश्वसनीय वाटतं मला. जर तुम्ही झाडाच्या एका पानाकडे लक्ष दिलं, फक्त एकच पान, तुम्ही वर्षानुवर्ष घालवू शकता त्याकडे पाहण्यात, कारण ते इतकं गुंतागुंतीचं आणि इतकं प्रगत आहे. अनेक मुंग्या, किडे, पक्षी, प्राणी आहेत, प्रचंड पसारा जीवनाचा आणि आकाशाची अफाट व्याप्ती. जर अस्तित्वातल्या कुठल्याही गोष्टीकडे तुम्ही लक्ष दिलं, जर अस्तित्वाच्या दृष्टीनं खऱ्या असणाऱ्या आयामांकडे तुम्ही लक्ष दिलं, तर कंटाळा यायला जागा सुरत नाही, कारण हा एक अगदी प्रचंड अद्भुत चमत्कार आहे. तुम्ही एक भंकस चमत्कार तुमच्या डोक्यात करत असल्यामुळे आणि तुम्ही फक्त त्याबरोबरच गुंतून पडल्यामुळे तुम्हाला कंटाळा येतोय. असं समजू नका की तुम्हाला जीवनाचा किंवा लोकांचा कंटाळा आलाय, तुम्हाला तुमच्याच गोष्टींचा कंटाळा आलाय. तुम्हाला फक्त तुमच्या आज जे घडतंय त्याचा कंटाळा आलाय. तुम्हाला आजूबाजूला काय घडतंय तुम्हाला माहीत सुद्धा नाही आहे, नाहीतर तुम्हाला तो व्हायरस दिसला असता. तुम्हाला माहीत नाही आहे, कल्पना करू शकता का, अशी गोष्ट जी तुम्ही पाहू शकत नाही ती हळूच आत शिरून इथं जाऊन तुम्हाला दिसूही शकत नाहीत नव्या शक्यता. अनेक लोक म्हणतील की आता हे काय, जेव्हा आम्हाला एवढा त्रास होतोय तेव्हा ही बोलण्याची पद्धत झाली का? हे तुम्ही एकदाच ठरवलं पाहिजे. जर तुम्हाला सांत्वन हवं असेल, तुम्ही अशा जागी जायला पाहिजे जिथे ते तुम्हाला अगदी मधुर गोष्टी सांगतील. वेअर दे विल टेल यू स्वीट थिंग्स. दे आर कॉलिंग यू. ते बोलवत आहेत तुम्हाला, ते तुम्हाला छान छान गोष्टी सांगतील, त्यात काहीच तथ्य नसलं तरी काही हरकत नाही, त्याचा वास्तवाशी काही संबंध नाही, पण ते तुम्हाला मधुर गोष्टी सांगतील, जेणेकरून आज तरी तुम्हाला चांगली झोप लागेल. पण उद्या पुन्हा तुमच्याकडे नवीन प्रश्न आणि नवीन समस्या असेल, मग ते तुम्हाला आणखीन एक कथा सांगतील. हे म्हणजे लहान मुलांच्या अंगाई गीतासारखं आहे. जर तुम्ही खूप सारी लहान मुलांची अंगाई गीतं एकत्र केलीत, तर तुम्ही त्यातून एक धर्म निर्माण करू शकता. यस, तर आता तुम्हाला एक उपाय हवा आहे. जर तुम्हाला उपाय हवा असेल, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे समजून घेणं की समस्येचं नेमकं स्वरूप काय आहे आणि ती नेमकी कुठं आहे. जर तुम्ही तुमच्या डॉक्टरकडे गेलात, तर तो तुम्हाला इथे इथे हात लावेल, इथे टोचेल, तिथं टोचेल. तो काय करायचा प्रयत्न करतोय? तो शोधायचा प्रयत्न करतोय की समस्या नेमकी कुठं आहे. एकदा असं घडलं, एक तरुण महिला डॉक्टरकडे गेली आणि म्हणाली, डॉक्टर माझं संपूर्ण अंग दुखतंय, खूप दुखतंय, मी जिथं कुठं हात लावतोय तिथं दुखतं. डॉक्टर म्हणाले, खरंच? दाखव, बोटानं दाखव कुठं दुखतंय. तिनं असं केलं, तिनं असं केलं. शी डिड लाईक दिस, आहा, शी डिड लाईक दिस, आहा. डॉक्टरने याकडे पाहिलं आणि म्हणाले, इकडे, आणि बोटाला औषधाची पट्टी लावली आणि घरी पाठवलं. तर तुमचा कंटाळा, तुमचा वैताग, तुम्ही विचलित होण्याची साधनं शोधू शकता टीव्हीवर, इंटरनेटवर. तुम्ही शास्त्रज्ञ असल्याचा आविर्भाव आणून सगळ्या प्रकारची माहिती शोधू शकता आणि स्वतःला वेड लावून घेऊ शकता. तुम्ही नाही आहात खरं तर, नाही, तुम्ही नाही आहात. किंवा तुम्ही तत्वज्ञान वाचू शकता, धार्मिक ग्रंथ वाचू शकता आणि गप्पा मारू शकता की शरीर फक्त तात्पुरती गोष्ट आहे, खरी गोष्ट म्हणजे आत्मा, परमात्मा वगैरे. तो असाही त्याच्या उगमापर्यंत जाऊन पोहोचेल, पण मधूनच जर तुम्हाला शिंक आली तर तुम्ही घाबरून जाणार.
कारण शिंक इतकी शक्तिशाली असते की ती तुमच्यातून तुमचा आत्माच बाहेर काढू शकते. हो खरंच, अनेक लोकांच्या आयुष्यात त्यांनी केलेली ती सगळ्यात शक्तिशाली गोष्ट असते शिंकणं. आणि आता तुम्ही शिंकूही शकत नाही, जर तुम्ही शिंकला तर तुम्हाला पकडतील आणि 14 दिवसांसाठी बंद करून ठेवतील. तुम्ही आजकाल शिंकू शकत नाही, पण अनेक लोकांसाठी ती सगळ्यात शक्तिशाली गोष्ट असते त्यांनी त्यांच्या आयुष्यात केलेली. तर कंटाळा, कंटाळा म्हणजे कुठल्या तरी प्रकारे तुम्ही मृत्यू इच्छित आहे, कुठल्या तरी प्रकारे तुम्ही म्हणताय की जीवन जगण्यात काहीच अर्थ नाही. कंटाळा येणं म्हणजे हेच आहे. नाही नाही तसं नाही, मला फक्त 10 मिनिटांसाठी कंटाळा आला होता. हो, त्या 10 मिनिटांसाठी तुम्ही ते इच्छित आहे. तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे, हे शरीर, ही संपूर्ण यंत्रणा अशा प्रकारे तयार केली गेली आहे. आता लोक विचारतील हे वैज्ञानिक आहे की नाही, ते ठीक आहे. पण हे खरं आहे, मला माहीत नाही की ते वैज्ञानिक आहे की नाही, कारण प्रयोगशाळेत सिद्ध झाल्यानंतरच ते वैज्ञानिक बनतं. जीवन प्रयोगशाळेत घडत नाही, तुम्ही प्रयोगशाळेतले उंदीर असल्याखेरीज. जीवन वेगळ्या प्रकारे घडतं, हे अतिशय महत्त्वाचं आहे की तुमची चेतना, तुम्ही ज्या प्रकारे विचार करता, जीवनाकडे पाहता, त्याच प्रकारचा संदेश या पूर्ण यंत्रणेभर पसरत असतो. किती कणखर, किती एकसंध, किती संवेदनशील आणि किती शक्यता ते बाळगू नये हे अगदी क्षणोक्षणी कुठल्या प्रकारचा संदेश त्यामध्ये जातोय यावर अवलंबून असतं. कारण ही संपूर्ण यंत्रणा एका ठराविक प्रकारच्या सॉफ्टवेअरवर चालली आहे आणि तुम्ही तो भंकस सॉफ्टवेअर डेव्हलपर आहात की एका दिवसात तुम्हाला 5 वेळा कंटाळा येतोय 10-10 मिनिटांसाठी. त्या 10 मिनिटांसाठी तुम्ही म्हणालात की जीवन जगण्याजोगं नाही आहे, तोच संदेश गेला सगळीकडे. आणि तुम्ही जे जीवन आहात, तुमचं शारीरिक जीवन, ते थोडं गोंधळून जात आहे. आणि त्यांच्यापैकी एक कदाचित व्हायरसला आमंत्रणही देईल, याला निघून जायचं आहे, थोडी मदत करा त्याला, किंवा त्याहून वाईट काहीतरी. खूप सारी लोकं हे सतत निर्माण करतायत, त्यांच्याकडून एक मोठा होकार नाही आहे जीवनाला. असं घडायचं जेव्हा आम्ही 90 दिवसांचा होलनेस कार्यक्रम करत होतो. हा माझ्याकडे येणाऱ्या लोकांचा पहिला ग्रुप होता 1994 इथं आश्रमात. आणि आमच्याकडे तेव्हा फक्त एक छोटीशी झोपडी होती जिचं छत जोरात वारा आला तर कधी उडून जाईल असं होतं. त्यांना माहीत नव्हतं की मी कोण आहे. त्यांना एवढंच माहिती आहे की ते इथं आलेत, ते का आलेत हे माहीत नसताना. त्यांनी काही पक्का विचार केला नाही, ते असंच इथं ओढले गेले होते. तर ते येऊन बसले, मी त्यांना काही प्रक्रियांमधून घेऊन जायचा प्रयत्न करतोय, कशासाठी तरी त्यांना तयार करतोय. म्हणून मी त्यांना सारखं विचारायचो, हो की नाही, मला सांगा हो की नाही स्पष्टपणे. काही आठवड्यानंतर ते म्हणाले, सद्गुरू आमचा फक्त हो आणि होच आहे, पुन्हा हे विचारू नका, तुम्ही जे काही म्हणाल आमचा हो आणि होच आहे. हे काही कुठल्या प्रकारचे धर्मवेडे किंवा बावळट लोक होते का? नाही, अतिशय बुद्धिमान लोक. बट एक्सपिरियन्शियली दे रियलाइज्ड, पण त्यांनी अनुभवातून जाणलं की ते जे अक्षरशः तुमच्या जीवनाचं मूळ आहे त्याबरोबर झगडून काहीच अर्थ नाही.
त्याच्याशी झगडण्यात काहीच अर्थ नाही. जीवनाबरोबर हो नाही करण्यात काहीच अर्थ नाही. एक मोठा होकार द्यायला हवा, हो आणि हो. तर एक दिवशी जेव्हा मी आलो, तिथे एक फळा असायचा ज्यावर आम्ही काही सूचना लिहायचो. त्यावर त्यांनी लिहिलं होतं, सद्गुरू हो आणि हो. मी म्हटलं, चला जर हो आणि हो असेल तर गोष्टी अगदी सोप्या होतील. तुम्ही जीवनाप्रती एक 100% होकार बनायला हवं. जेव्हा तुम्ही म्हणता मला कंटाळा आलाय, तुम्ही जीवनाला नाही म्हणताय. जेव्हा तुम्ही चिडता, तुम्ही जीवनाला नाही म्हणताय. जेव्हा निराश होता, जीवनाला नाही म्हणताय. तुम्ही वैतागता तेव्हा जीवनाला नकार देताय. या प्रकारे हो नाही हो नाही हो नाही हे पूर्ण गोंधळून जातं. असं असेल तर तुमची शारीरिकताच तुम्हाला जीवनभर व्यस्त ठेवेल, कारण आता ती समस्या बनली आहे. योगाचा हेतूच हा आहे की 100% होकार पडणं अशा प्रकारे की तुम्ही हे जरा बाजूला ठेवू शकता. तुम्ही हे शरीर आणि मनाची यंत्रणा जरा बाजूला ठेवू शकता आणि जीवनाच्या विशाल शक्यतांचा वेध घेण्यासाठी त्यांचा पाया म्हणून उपयोग करू शकता. पण आता सध्या हो नाही हो नाही हो नाही हो नाही हीच जीवनभरासाठीची समस्या बनते. शरीराचे मार्ग आणि मनाचा बावळटपणा हे लोकांना सबंद जीवनकाळासाठी व्यस्त ठेवतात. म्हणून हीच चांगली वेळ आहे, 3 आठवड्यांची साधना. ही कंटाळा येण्याची वेळ नाही आहे, नेटफ्लिक्सची वेळ नाही आहे. 1 आठवडा आणि नेटफ्लिक्स संपलं. ही तुम्ही व्हायरॉलॉजीमध्ये PhD मिळवण्याची वेळ नाही आहे, ती तुम्ही आधीच मिळवायला हवी होती जर तुम्हाला खरंच आवड असती. 3 आठवड्यात नव्हे, ही वेळ आहे जीवनाप्रती 100% होकार बनण्याची. कारण त्याच मार्गाने जीवनाच्या शक्यता तुमच्यासाठी खुल्या होतील. नाहीतर हो नाही हो नाही हो नाही जीवनाला समजतच नाही की तुम्हाला नक्की हवंय की नकोय, कारण ते तुमच्याकडून प्रत्येक संदेश घेतंय. दिवसाच्या शेवटी त्याला कळत नाहीये की तुम्हाला नक्की काय हवंय. हे अगदी स्पष्ट करा, हे खरोखर अगदी स्पष्ट करा इथं काम करणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी की तुमचा जीवनाप्रती 100% होकार आहे. पण मला माझ्या कुटुंबाचा कंटाळा आलाय सद्गुरू, मला त्यांच्यावर खरोखर दया येते. ते तक्रार करत नाही आहेत पण तरी ते भोगत असतील. जर तुम्हाला इतका कंटाळा येतोय, मला खात्री आहे की तुम्ही ते कितीतरी प्रकारे दाखवत असाल. तुम्ही जेवणावर खुश नाही आहात, ही गोष्ट पसंत नाही, तुम्ही ओरडाल किंचाळाल फालतू गोष्टींसाठी. त्रास कदाचित तुमच्या आजूबाजूच्या लोकांना होतोय, कारण तुम्हाला तुमचं फालतू नाटक कसं निभवायचं ते कळत नाही आहे. याकडे लक्ष देण्याची वेळ आहे की तुम्ही कमर्शियल ब्रेक घेतलेच पाहिजेत. दर 10 मिनिटांनी 2 मिनिटांसाठी ब्रेक घ्या, की तुम्हाला तेवढ्याची गरज नसेल तर दर तासाला 5 किंवा 10 मिनिटं ब्रेक घ्या. कुठलाच सहभाग नाही, कशाबरोबरही नाही, बाहेरची गोष्टी, शरीर, मन काहीच नाही. जगाला काय म्हणायचं ते म्हणू. हे पहा, तुम्ही जे काही बोलता, चिमण्या मोर हे सगळं त्यांना हवं ते बोलतायत. बोलू दे त्यांना म्हणजे त्यांच्याकडे दुर्लक्ष करा असं नाही. नाही, तुम्ही अगदी पूर्ण लक्ष द्या पण सहभागी होऊ नका. त्याचप्रमाणे शरीराबाबतही, श्वास चालू आहे, हृदय धडधडतंय, या काही साध्या गोष्टी नाही आहेत. या गोष्टींना व्हायटल सायन्स किंवा जीवनावश्यक संकेत मानलं जातं. यातूनच डॉक्टरला समजतं की तुम्ही जिवंत आहात की मेलात. हृदय धडधडतंय, श्वास आत बाहेर करतोय, याकडे तुम्ही कसं दुर्लक्ष करू शकता? तुम्ही दुर्लक्ष करता कामा नाही, पूर्ण लक्ष पण मागे उभं राहून. सहभागी नाही, अगदी सतर्क पण सहभागी नाही. हेच तुमच्या विचारांबाबत आणि भावनांबाबतही लागू होतं. अगदी सतर्क पण सहभागी नाही. बॉडी माइंड अँड वर्ल्ड, आय कॉल दिस BMW. शरीर मन आणि जग म्हणजे बॉडी माइंड अँड वर्ल्ड, याला मी BMW म्हणतो. तुम्ही तुमच्या BMW मधून बाहेर या आणि त्याकडे जरा लक्ष द्या. दर तासाला 5-10 मिनिटं
तुम्ही पहाल चमत्कार घडून येतील. एक जीव म्हणून तुम्ही बहरून जाल, जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ही प्रत्येक जीवाची इच्छा आहे. या धरतीवरचा प्रत्येक जीव संपूर्ण संपन्न जीवन होण्याचा प्रयत्न करत आहे. पण माणसांबरोबर समस्या अशी आहे की आपल्याला माहिती आहे की एक सर्वसंपन्न नारळाचं झाड कसं असतं, सर्वसंपन्न आंब्याचं झाड कसं असतं, सर्वसंपन्न मोर कसा असतो हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. पण आपल्याला सर्वसंपन्न माणूस म्हणजे काय माहिती नाही आहे. त्याचा शोध घेण्याची वेळ आली आहे. व्हायरस तुम्हाला वेळ देतोय. सद्गुरु, हा प्रश्न आहे कुणाल यांच्याकडून. नमस्कार सद्गुरु, तुम्ही आम्हाला त्या दिवशी शिकवला तो सराव मी करू लागलो आहे. मला या सरावाचं महत्त्व जाणून घ्यायचं होतं. मला हे करून खरंच खूप छान वाटतंय. मी विचार करत होतो की मी त्याची संख्या वाढवू शकतो का? जर तुम्ही 60 वाढवलं तर तुमचं डोकं फिरू शकतं. जर तुम्ही 100, 120 वाढवलं तर तुम्ही मरू शकता. हो, मी गंमत करत नाही आहे. मी म्हटलं 21, तेवढंच ठेवा. जर 21 अवघड जात असेल तर 12 करा, एवढंच. हे म्हणजे असं आहे, मी तुम्हाला एक लाडू दिला. सद्गुरू, हा इतका चांगला आहे, मी दिवसातून 100 खाऊ शकतो का? तुम्ही याबरोबर असले धंदे करू नका. जेव्हा आम्ही एखादा सराव रचतो, तुम्ही हे लक्षात घ्यायला हवं की पतंजलींच्या योगसूत्रांमध्ये कुठलाच सराव सांगितलेला नाही आहे. फक्त काही मूलभूत तत्त्व, त्याचं शास्त्र सांगितलं आहे, पण त्याचं तंत्र सांगितलं नाही आहे. तंत्र त्यापासून निर्माण करावं लागतं, म्हणून त्यांनी त्याला सूत्र म्हणणं अगदी समर्पक आहे. सूत्र म्हणजे एक धागा. एक धागा, धाग्यातून तुम्ही एक हार बनवू शकता वेगवेगळ्या फुलांच्या. ऑफ डिफरंट काइंड्स ऑफ फ्लावर्स. काही जण रंगीबिरंगी हार घालतील, काही जण जरा फिके रंग वापरतील, किंवा तुम्ही यात मणी घालू शकता, मोती घालू शकता, किंवा हिरे घालू शकता. जे काही तुमच्याकडे आहे तेच तुम्ही त्यात घालू शकता. That's all you can put. म्हणून पतंजलीने हे असंच सोडून दिलं. ही एक अतिशय महान बुद्धिमत्ता आहे. त्यांनी फक्त धागा दिला आणि म्हणाले, प्रत्येक गुरु यामध्ये त्याच्याकडे जे आहे ते भरेल. म्हणून हा सराव अशा प्रकारे रचलाय. आणि नेहमी जेव्हा तुम्ही एखादा सराव रचता, ती केवळ शारीरिक गोष्ट नसते, तुम्हाला त्यामध्ये प्राण फुंकावे लागतात. तर एका ठराविक प्रकारचा सराव ठराविक संख्येसाठी करणं म्हणजे हे एक पॅकेज आहे जे जिवंत आहे. ही एक जिवंत गोष्ट आहे. हे फक्त इथं जिवंत नाही आहे, हवेत. जर तुम्ही याला तुमच्या आत घेतलं तर हे तुमच्या आत जिवंत राहील, कारण हे त्या व्हायरससारखं आहे. व्हायरसला तुमची गरज असते. तो स्वतः स्वतंत्रपणे जगू शकत नाही. त्याला तुमच्या पेशींची गरज असते, त्यामध्ये रुजून मग प्रजनन करण्यासाठी. स्वतःहून तो हवेमध्ये राहून वाढू शकत नाही. त्याचप्रमाणे हा सराव म्हणजे एक ठराविक रचना आहे. त्याला तुमची गरज लागते तुमच्यामध्ये जगण्यासाठी. आता तुम्ही भलतंच काहीतरी करता, तुम्ही त्याला कुठल्या तरी प्रकारचा राक्षस बनवाल. अशा गोष्टी करू नका. जर तुम्हाला कुठली गोष्ट दिली गेली, जर कोणी एखादं पुस्तक वाचलं आणि त्यात जे काही लिहिलंय ते तुम्हाला शिकवलं, तर ती वेगळी गोष्ट आहे. जेव्हा एक जिवंत प्रक्रिया तुम्हाला दिली जाते तेव्हा ती जशी आहे तशीच करा. जर मी तुम्हाला एक मुंगी दिली 8 पायांची, तुम्ही म्हणता मी तिला 12 जोडू शकतो का?
किंवा त्यातले चार पाय काढून टाकू शकतो का? हे काय? ही एक जिवंत गोष्ट आहे, तुम्ही असं नाही करू शकत. ते त्याच प्रकारे रचलंय म्हणून 21 वेळा. जर तुम्हाला 21 फार वाटत असतील, तुम्हाला जरा धुंद करत असतील, तर 12 करा. सद्गुरु, पुढचा प्रश्न आहे कॅथरीनकडून. नमस्कार सद्गुरु, मला आठवतंय तुम्ही सांगितलेलं की इनर इंजिनिअरिंग हे पुस्तक आत्मपरिवर्तनाचं साधन आहे. मला तुमचं डेथ नावाचं पुस्तक वाचून माझ्यात अनेक बदल झालेले जाणवले. मला हे जाणून घ्यायचं आहे की डेथ हे पुस्तकसुद्धा आध्यात्मिक मार्गावर पुढे जाण्यासाठीचं साधन आहे का? ही तर अडचणच आहे. इनर इंजिनिअरिंग हे एक साधन आहे. डेथ म्हणजे मृत्यू एक साधन? मृत्यू हे काही साधन नाहीये, पण मृत्यूबद्दलचं डेथ हे पुस्तक तयार केलं गेलंय ते जीवनाच्या एका अतिशय महत्त्वाच्या पैलूबाबत कुठल्याही मिलावटीशिवाय स्पष्टपणे समजावून सांगण्यासाठी. म्हणजे आपली नश्वर प्रकृती, मी कुठल्याही मिलावटीशिवाय असं म्हणतोय, कारण साधारणपणे त्यात पुष्कळ मिलावट असते. जेव्हा कोणीतरी मरतं, साधारणपणे वापरले जाणारे शब्द म्हणजे दैवाधीन राग आगे विटरु, म्हणजे कोणीतरी जाऊन देवाच्या मांडीत बसले. ही मिलावट आहे. कोणीतरी तुम्हाला सांगतंय की ते त्यांच्या स्वर्गातल्या घरी गेले, ही मिलावट आहे. ते तुम्हाला अशा गोष्टी सांगतायत ज्यानं तुमचं थोडं सांत्वन होईल, म्हणजे तुम्ही मरण्यासाठी इच्छुक व्हाल. तुम्ही एकतर मृत्यूला जीवनाचा एक भाग म्हणून पूर्णपणे स्वीकारल्यामुळे जागरूकपणे मेलं पाहिजे, किंवा तुम्ही त्याविरुद्ध लढलं पाहिजे. तुम्ही स्वर्गात जाताय असं समजून त्याचं स्वागत करू नये. वेलकम इट थिंकिंग यू आर गोइंग टू हेवन, ही मिलावट आहे. तर मृत्यूवरचं हे पुस्तक अशा प्रकारे तयार केलं गेलं आहे की त्यात कुठलीही मिलावट नाही आहे. मृत्यूकडे तो जसा आहे तसं पाहणं आणि त्याच्या अनेक पैलूंकडे. त्याचं थोडं सुशोभीकरण आम्ही केलंय ते अगदी भीतीदायक होऊ नये म्हणून, अशा लोकांसाठी ज्यांच्याकडे पुरेशी विवेक बुद्धी नसते. प्रत्येक विचार हा भावनेच्या स्वरूपात वर येतो. खूप साऱ्या लोकांमध्ये प्रत्येक विचारात भावना पाझरत असते. अशा लोकांसाठी जीवनाची निखळ सत्य थोडी त्रासदायक होतील. म्हणून एक मार्ग म्हणजे त्यांचा हात धरून त्यांना या प्रक्रियेतून चालवणं, जेणेकरून ते शेवटच्या पानावर येईपर्यंत ते थोडेफार विरक्त होतात त्याबद्दल. जर तुम्हाला वाटलं तुम्ही स्वर्गात जाणार आहात, तर तुम्ही कदाचित आसक्त व्हाल मृत्यूबद्दल, जे की चांगलं नाही आहे. आसक्ती ही जीवनासाठी पाहिजे. विरक्ती हा मार्ग आहे मृत्यू हाताळण्याचा. जर तुम्ही मृत्यूबद्दल आसक्त झाला, तर तुम्ही कदाचित लवकरच निघून जाल. हो, ज्याची तुम्हाला गोडी लागते तुम्ही त्या दिशेनं जाऊ लागता, नाही का? म्हणून हे अतिशय महत्त्वाचं आहे. मृत्यूबद्दलचं हे पुस्तक योग्य समजुतीनिशी वाचलं गेलं पाहिजे. ही एक अतिशय सुंदर वेळ आहे हे वाचण्याची, कारण हे त्या प्रकारचं पुस्तक आहे जे तुम्ही एकटं बसून वाचलं पाहिजे, जेवढं शक्य होईल तेवढं एका बसणीत. जर तुम्ही थोडं थोडं करून 30 दिवसात वाचलं, तुम्हाला त्याचा प्रभाव जाणवणार नाही. तुम्ही त्यातली थोडीफार माहिती उचलाल आणि तो मार्ग नाही आहे हे वाचण्याचा. तुम्ही हे वाचलं पाहिजे शक्य होईल तेवढं एका बसणीत.
म्हणजे ते तुमच्या आत जाऊन एका गोळ्याप्रमाणे बसून राहतं आणि मग तुम्ही हळूहळू ते पचवा. मग तुम्ही मृत्यूला तुमच्या जीवनाचा भाग करून घ्या, कारण असंही तुम्ही मृत्यू जगताय. हे वाचण्याचा हाच मार्ग आहे. तर तुम्हाला कधी आणखीन एक दोन आठवडे मिळणार आहेत कुठल्याही व्यत्ययाशिवाय केवळ बसून वाचण्यासाठी? ही चांगली वेळ आहे हे करण्याची, फार चांगली वेळ आहे हे करण्याची. नश्वरता आपल्याकडे डोळे फाडून बघत आहे. अनफॉर्च्युनेटली दुर्दैवानं अमेरिकेसारख्या देशांमध्ये 3,000 वर गेली आहे मृतांची संख्या. इन्फेक्शन 2,00,000 गेले. स्पेनमध्ये झपाट्यानं वाढत आहे. इटलीमध्ये थोडा वेग कमी झालाय. पण असं वाटतंय की पुन्हा एकदा शांघायमध्ये हे इन्फेक्शन आढळून आलंय. म्हणून अनेक प्रकारे संपूर्ण जगातल्या लोकांना अगदी जोरदार प्रकारे त्यांच्या नश्वर प्रकृतीची आठवण करून दिली जातीये. चांगली वेळ आहे हे पुस्तक वाचण्याची. डेथ बुक, मृत्यूचे आतले रहस्य, फक्त त्यांच्यासाठी जे एक दिवस मरणार आहेत. अगदी मर्यादित मार्केट आहे, हो ना? अगदी सीमित मार्केट. फक्त ते जे एक दिवशी मरणार आहेत, फक्त त्यांच्यासाठी. आम्हाला वाटलं नव्हतं, पण हे सगळ्यात योग्य पुस्तक आहे यावेळी प्रकाशित करण्याचं. योग योग योगेश्वराय भूत भूत भूतेश्वराय काल काल कालेश्वराय शिव शिव सर्वेश्वराय शंभो शंभो महा